नमस्कार, मी आकाश म्हात्रे चॅनलच्या सर्व सर्वांचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये. आता वाजले संध्याकाळची 6:30 आणि पहिल्यांदा असं झालंय की ब्लॉग ची सुरुवात संध्याकाळी करतोय, कारण का गोष्ट अशी घडली आहे. मी सध्या स्ट्रीम करत होतो, मला म्हणाला, विशाल आला मध्ये आणि मला म्हणाला की समुद्रावरती बोट लागली. मी स्ट्रीम बंद केली आणि लगेच ऍक्शन कॅमेरा काढला आणि आता शूट करतोय. तर आता आपण तिकडे जाऊया, बघूया कोणती बोट आहे. ताई आणि विशाल पहिलाच गेलाय, आता आपण जाऊया आणि मजा करूया. आपण इथे पोहोचलोय. मी इथे असं यासाठी बसलोय कारण का पाऊस येतोय आणि या बाजूने दगडाचं शेड आहे आणि मी या बाजूला आहे. सो आपण इथे पोहोचलोय, पण एक प्रॉब्लेम झालं की मला असं वाटलं बोट पूर्ण वरती असेल, पण बोट खाली आहे. त्या बोटीचं इंजिन कदाचित चालू आहे, त्यामुळे त्याच्यामधून धूर निघतोय, पण ती बोट बऱ्यापैकी वरती आली आहे. इथे वारा इतका आहे, काय शूट झालंय काय नाही मला काहीच माहित नाही. इतकं घरी गेल्यावरती वाऱ्यामुळे काही डिस्टर्बन्स असेल तर मला पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे, आपण चेक करूया काय आहे काय नाही आहे. एकदा कॅमेरा खाली पडलाय, वाचला, आता वाऱ्यापासून वाचू आणि या. नमस्कार. काल यशवंतने जो अंदाज लावला होता त्यानुसार आज बोट बऱ्यापैकी वरती आलेली आहे आणि पाणी पण त्यासोबत वरती आहे. तर पाणी खाली जाण्याचं आपण थोडी वाट बघतोय, कारण पाणी जर वरती असेल तर आपण बोटीपर्यंत कसं पोहोचणार. सो बोट तर वरती आले, सोबत भरतीसुद्धा आता आहे. थोडीशी ओट लागल्यानंतर आपण जाऊ, म्हणजे जेणेकरून आपण बोटीच्या जवळ पोहोचू. काल जे आपण शूट केलं होतं, एक मिनिट मी थोडं मला उजेड देतो. हां, काल मी जे शूट केलं होतं ते घरी आल्यानंतर बघितलं की ते कितपत छान शूट झाले. तर त्यानंतर मला कळलं की त्यात व्हॉइस रेकॉर्डच झाला नाही आहे, खूप वारा होता. तर बघितलं तर पूर्ण वाऱ्याचा आवाज आहे. तर त्यातले मी कुठले कुठले फुटेज घेणार आहे आणि कुठले वगळणार आहे ते मला माहीत नाही. जर मी ते फुटेज घेतले तर मला खाली सबटायटल द्यायला लागेल की मी काय बोलण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला. तर ठीक आहे, आता जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करू. नशीब ती बोट खाली गेली नाही, नशीब म्हणजे वाईट नाही बोलत आहे, ती गेली असली चांगलं झालं असतं, पण ती बोट वरती आली आहे. तर आता बघूया तिकडे जाऊया. सो काल केलेली चूक मी पुन्हा करणार नाही आहे, म्हणून मी विशालचा आयफोन घेतलाय आणि त्यावरती आपण शूट करूया. सो लेट्स गो. तिकडे जाऊन काय काय करायचं आहे, उधर जाके क्या क्या करना है? अभी अपने को बोट का इंजिन स्टार्ट करना पड़ेगा, तो रुक गया. तिकडे जाऊन बोटीचं इंजिन चालू करायचंय, कारण यशवंत आहे ना तो काही करू शकतो. इथे सॉलिड झाडी झाली आहे कारण इथे कोण येतच नाही. तुम्हाला सांगितलं होतं ही कंपनी आहे, सगळे क्वार्टर्स आहेत. जर कोण ब्लॉग फॉलो करत असेल त्याला माहीत असेल, नसेल तर बघा सगळे ब्लॉग. त्यामध्ये कुठल्या तरी एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं की इथे काय होतं काय नाही. ऐ शपथ, कसला वाकलाय बघतो. ही तर झाडी काहीच नाही, पुढची झाडी जी आहे ना फुल कंजस्टेड आहे असं वाटतं आजूबाजूला. एवढा मोठा झाड पडलाय, असा पडला असता चिकट खूप आहे हो इकडे, काय करणार. आता आपण या पायवाट्याने जाणार आहोत. पायवाट तर नाहीच आहे, ती गायबच झाली आहे, पण आपण बनवणार आता. चलो आर मार चलने का, आर मार. या पायाखाली काय आला ना, डायरेक्ट मुंडीवर पाय तर त्याच्या शेपटीवर आला तर मग बुड्या मारा. आम्ही इथून यासाठी आलोय कारण ती बोट आहे ना वाऱ्याने या बाजूला आली आहे. त्या बाजूने गेलो असतो परत आपल्याला या बाजूला यायला लागलं असतं. त्यापेक्षा भरती पण आहे. भरती आहे, आवाज तर येतोय. तांब्याचा एंड कुठे आहे? सेम साप वाटला रे मला. आई शपथ भरतीच आहे भाई. ओ बाई साप, बोट वरती आली आहे पण पाणी अजून सुद्धा खाली गेलं नाही. एकदा पाणी खाली गेलं ना आपण त्याच्यापर्यंत आरामात पोहोचू शकतो. मला त्यांच्याशी बोलायचंय, मला त्यांना विचारायचं तुम्ही कसे आला तिकडे, तुमचा प्रॉब्लेम काय आहे, काय नक्की प्रॉब्लेम झाला बोटमध्ये, सगळं विचारणार मी त्यांना. पण ते माझ्याशी बोलले पण पाहिजेत ना, त्यांना इंटरेस्ट नसेल माझ्यात तर ते काय बोलतील माझ्याशी.
नमस्कार, पुरण न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आकाश म्हात्रे आणि माझे कॅमेरामॅन यशवंत सोबत आपण आलो आहोत पुरणच्या तारखांच्या बीच वर. आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता की एक बाज लागलेली आहे समुद्रावरती. आणि ती बाज रेतीची आहे असं आम्हाला वाटतंय. पाणी कमी झाल्यावरती आपण तिकडे जाणारच आहोत. आमच्याकडे माईक नव्हता म्हणून आम्ही इकडचं स्क्रबर वापरलेला आहे, पण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल हीच आमची अपेक्षा, हीच आमची मनोकामना. तर थोड्या वेळाने जसं पाणी कमी होईल तसं आपण तिकडे जाऊ, त्यांना विचारू तुमची बोट कशी बंद पडली, तुम्ही इथे कसे आला, तर तुमच्या तुम्हाला खाण्यापिण्यासाठी काही हवं आहे की नको, कारण ते महत्त्वाचं आहे. माणूस म्हणून माणूस की म्हणून त्यांना खाणंपिणं विचारणं गरजेचं आहे. तर ही माणसं तिकडे बघतात आपल्याला, कोण आहेत काय आहेत त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. सोबत राहा, आमच्या जवळ राहा, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बघत राहा पुरण. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई है. आणि पाणी खाली गेलेलं आहे. आईला मी ब्लर का दिसतोय? एक मिनट काहीतरी करावं लागेल. मी ब्लर दिसतोय. हा, आता कडक दिसतोय. तर पाणी पूर्ण बाजू रे आईला पाणी पूर्ण खाली गेलंय. आपण हळूहळू जवळ जाऊया तिच्या. नाही रे, हकलवलं नाही. तू माझ्या हृदयात आहेस रे, तू हृदयात आहेस माझ्या. एक वेगळा BHK घेऊन बसलायस तू. काल आपण या जाळ्याजवळ होतो. आज जाळं आहे तिथे होतो आणि ती बोट आज आली आहे एवढं अंतर क्रॉस करून इथे. आम्ही त्याच्या पाठीमागे एक्झॅक्ट आहोत. आम्ही त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे उभे आहोत. त्याचे प्रोपेलर पूर्ण बेंड झाले. जो फॅन होता ना, दोन्ही साईडचे फॅन पूर्ण बेंड झाले. मजबूत आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, बोट आहे ना पूर्णपणे पाण्यावर, म्हणजे अशी 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 राहिली. अशी म्हणजे समोरची बाजू जी आहे ती अजून वरतीच आहे, मागची बाजू फक्त खाली आहे. मी दाखवतो तुम्हाला, ही जी बाजू, हे सगळी बोट आहे. बोटची शेवटची बाजू जी आहे ती फक्त लागलेली आहे. आणि हा अँकर आहे जो पाण्यात टाकलाय त्या लोकांनी. हा, सॉलिड आहे. आजूबाजूची माणसं पण बघायला आलीत, पाठीमागे माणसं जमलीत, म्हणून आपण पुढच्या बाजूला आलोय. काल जिथे बोट लागली होती इथे या बाजूला बोट मला असे लागली असेल, तर इकडचे दगडं फुटले. ह्या बाजूची पण दगडं पूर्णपणे फुटलीत, पूर्ण फुटले. विचार पण करू शकत नाही की थोडासा फुटला वरून. या बाजूला थोडी बोट फुटलेली, पण मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो बोट किती फुटलेली आहे. त्यातून पाणी पण पडतंय. या बाजूने बोट फुटलेली आहे, थोडीशी खालून लागली तिला आणि त्यातून पाणी पडतंय. मी वरती तर जाऊ शकलो नाही, पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी फोन नंबर दिला आहे, कारण का ते विचारत होते की ते जवळपास कुठे दुकान भाजीपाला काय आहे का. त्यांना म्हणालो सगळं भेटेल तुम्हाला, इथे माझं घर जवळ आहे, सो मी त्यांना हेल्प करू शकतो. तिला जर इमर्जन्सी काय लागलं तर तो आम्हाला सांगा, कारण का ॲज जर मी त्या बोटीवरती असतो
आणि जर मी अशा कुठे सिच्युएशन मध्ये अडकलो असतो तर मला सगळ्यात पहिले कुठली गरज लागली असती तर ती म्हणजे जेवण खाणं पिणं. म्हणून त्याला म्हणालो की तुम्हाला काय कुठली गोष्ट लागली तर मला सांगा, मला फोन करा. हा, वरती जाऊ शकलो नाही पण जेवढं काय कव्हर करता येऊ शकत होतं तेवढं मी कव्हर केलं. ते जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं, त्यांना मी विचारलं की तुमचं कशी बोट इथे आली, तर ते म्हणाले की हवेचा प्रेशर एवढा होता की आम्ही अँकर टाकले, आम्ही इंजिनला फुल थ्रॉटल दिलं होतं तरी सुद्धा ती बोट हलत नव्हती, फक्त हवा आम्हाला घेऊन जात होती. सो हवा त्याच्यासोबत आपण काहीच करू शकत नाही. इथे खूप सारी पब्लिक आलेली आहे, पाठी त्या बाजूला आहे, खूप सारी पब्लिक आली होती. त्यांच्यासमोर मी विचारलं नाही कारण का ते असं वाटेल की हा मुद्दाम करतो, म्हणून त्यांना मी बाजूला घेऊन त्यांना सांगितलं की काय लागलं तर सांगा. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या. सो आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.